स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्याच्या विकासाकरिता राज्य शासनाने 938 कोटी रुपये मंजूर केले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 225 कोटी रुपये जास्त निधी ठाणे जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. राज्यात अर्थमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यानंतर सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. मंजूर निधीपैकी 30% निधी प्राप्त झाला असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्काळ विकास कामे मंजूर करून घेण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी DPC च्या निधीच्या खर्चाचा व डोंगरी विभागाच्या निधीच्या खर्चाचा आढावा घेतला. यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला. संभाव्य आचारसंहिता लक्षात घेऊन जिल्ह्यातील विकास कामे 8 दिवसाच्या आत मंजूर करून घेण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील रस्त्यावर 400 कोटी रुपये खर्च करूनही खड्डे पडतात, यापुढे रस्त्यावर पडणारे खड्डे संबंधित ठेकेदाराच्या खिशातून भरले जातील, त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होणार नाही. शहरातील खड्डे संबंधित महापालिकेने भरण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. महामार्गावर रस्त्याची खापरी करणाऱ्या MMRDA MSRDC आदींनाही ते त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. नौपाडा परिसरातून गेल्या 2.5 वर्षांमध्ये घायल झालेले 975,000 तब्बल 65 मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिले. आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2022 ते 2024 या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये घायल झालेल्या 65 मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला. या 2022 मधील 13 तर 2023 मधील 27 आणि 2024 मधील 25 अशा 65 मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतलाय. यातील बहुतांश मोबाईल घायल झाल्यानंतर त्यांच्या हाती लागले नाहीत, त्यांनी त्यांची विक्री केली होती. काही मोबाईल हे उत्तर प्रदेश तसे इतर राज्यातील विक्री झाले होते, त्यामुळे मोबाईल परत मिळविताना पोलिसांनी संबंधितांना त्यातील गुन्ह्याची तीव्रता निदर्शनात आणून ते परत कुरिअरने नौपाडा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत समुपदेशन केले. हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंग शेडके, हवालदार लक्ष्मीकांत सोनावणे, गंगाधर तीर्थकर, करण पाटील, सतीश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली. हे सर्व मोबाईल काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित 65 तक्रारदारांना सुखरूप सुपूर्द करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करतात, किती मोबाईल आहेत असे? आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने 2022, 2023 आणि 2024 मधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत, परंतु त्यापैकी 65 मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत. म्हणजे ज्यांना वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे PSI शेळके, तीर्थकार, पाटील आणि खेडकर ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात. कारण जे मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल CIR पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो. ती माहिती भरल्यानंतर ज्यावेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं. मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे, आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं. लोक पण समोरचे प्रतिसाद देतात. असे 65 मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो. आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहित धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे. नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे, सायबरचं युग आहे. आपण प्रत्येकजण अँड्रॉईड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे. ॲटोमध्ये इथं नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल स्नॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे.
लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिशात ठेवा. जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा. सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव्ह करू नका, कुठलीही माहिती देऊ नका. जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ 1930 आणि NCCRP पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या, आपल्याला तात्काळ मदत मिळेल. ठाणे शहर पोलीस भरती 2022-23 दरम्यान साकेत पोलीस मैदान या ठिकाणी मैदानी चाचणी दरम्यान सातारा येथील उमेदवार शाहिल सुरेश सानप याने प्रतिबंधित असलेले औषध चे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या विरोधात BNS कायदा कलम 223 औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमन 1940 कलम 18C 27 राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे शहर आयुक्तालय पोलीस भरती 2022-23 चे मैदानी चाचणी साकेत पोलीस मैदान या ठिकाणी 19 जून 2024 रोजीपासून सुरू झाले. 12 जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सदरची प्रक्रिया चालू झाली असता सकाळी 7:45 डिटेल क्रमांक 1620 त्यामध्ये चेक क्रमांक 16011 ते 16020 या डिटेलवर इन्चार्ज असलेल्या महिला पोलीस हवालदार साबळे यांनी संपूर्ण डिटेलला मैदानी चाचणीसाठी घेऊन जात असताना चेस क्रमांक 1611 व 1612 या दोन उमेदवारांना वॉशरूमसाठी सोडले असता त्यांच्यापैकी चेस क्रमांक 1611 साहिल सानप यांनी कोणतीतरी गोळी खाल्ली असल्याचे त्यांच्यासोबत असलेल्या उमेदवार याने डिटेल इन्चार्ज यांच्या निदर्शनात आणून दिले होते. त्यानुसार उमेदवार सानप याला त्याबाबत विचारले असता अंगात कणकण येत असल्याने त्याने गावाकडून मेडिकलमधून आणलेली अंगदुखीची गोळी खाल्ल्याचे सांगितले. परंतु त्याबद्दल पोलीस हवालदार साबळे यांना संशय आल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांना माहिती दिली. त्यांनी चेस क्रमांक 1612 यांच्यासोबत पोलीस हवालदार सुभाष थोरात यांना पाठवून चेस क्रमांक 1611 याला जी गोळी खाल्ली होती त्या गोळीचे नाव असलेले रॅपर शोधून काढले. त्या रॅपरचे गोळीचे नाव टॅप 0Cr6MG असल्याचे दिसून आल्यावर त्या गोळीबाबत पोलीस भरती मैदानावरील उपस्थित असलेल्या डॉक्टर शशिकांत भागवत यांना सदरचे रॅपर दाखवून विचारले असता त्यांनी ते प्रतिबंधित ड्रग असल्याचे सांगितले. त्यानुसार सानाम यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक टाके करत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयासंदर्भात भेट घेऊन आयुक्तांना निवेदन दिले. यामध्ये नौपाडा परिसरात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा आणि चाळींच्या पुनर्विकासाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून पर्यायाने विजेची मागणी 4 ते 5 पटीने वाढत आहे. सध्या ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातून वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले. त्यासाठी नौपाडा प्रभाग 12/11 केव्ही उपकेंद्रासाठी महावितरणाचे 600 चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनात केले. त्याचबरोबर प्रशांत नगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेली 14 वर्ष बंद असून यामध्ये 350+ नागरिक राहत आहेत. येथील नागरिकांचे भाडे देखील 6 महिन्यापासून बंद आहे. त्यांचे आर्थिक ताणताण होत असल्याने त्यांना भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठी ठोस पावले उचलावीत. अनधिकृत बांधकामांमध्ये जो काही महापालिकेकडून भ्रष्टाचार होत आहे तो त्वरित थांबावा. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिघे यांनी म्हटले आहे. तर धोकादायक स्थितीत असलेल्या संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या इमारतीमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्याला महापालिका सर्वस्व जबाबदार राहील. त्याचबरोबर ड्रेनेज लाईन, पावसाळ्यात झाडांच्या फांद्या छाटणे आणि पद विक्रेत्यांसाठी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ठाणे आयोजित भात लावणी व छोटा कमांडो प्रशिक्षण शनिवारी 13 जुलै 2024 व रविवार 14 जुलै 2024 या दिवशी मुक्काम सावरोली शहापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विलास ठुसे, सचिव डॉक्टर श्री प्रदीप ढवळ यांची प्रेरणा मोलाची ठरले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वैदेही कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 4 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या समन्वयिका सौ स्वराली माने, व्यक्तिमत्व विकास विभागाच्या समन्वयिका सौ मयुरा गुप्ते, शिक्षक आर्मी वीक संस्थेचे प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मुलांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात लावणी करण्याचा अनुभव घेतला. रिमझिम पावसात भिजण्याचा, नदी, छोटे मोठे ओढे, सर्व दूर पसरलेली हिरवळ पाहण्याचाही आनंद घेतला. तसेच एकत्रितपणे स्वयंपाक बनवण्याचा अनुभव घेतला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू जाणवलं. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुलांना आर्मी वीक संस्थेच्या प्रशिक्षकाने धनुर्विद्या, रायफल शूटिंग, अडथळा शर्यत आणि वेगवेगळे शारीरिक प्रशिक्षण दिले. ग्रामीण जीवन जवळून पाहता आलं. तसेच गावातील राईस मिल दाखवण्यात आली, त्याविषयी माहितीही देण्यात आली. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, समन्वयिका, सर्व शिक्षक, प्रशिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्वांच्या सहकार्याने हा 2 दिवसीय उपक्रम यशस्वी पार पडला. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.